नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात बुधवार दिनांक 2 सप्टेंबर 2020 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत 32 गावे आणि 3 पालिकांमध्ये 115 कोरोना रुग्ण मिळून आले आहेत। तर खेड तालुक्यातील कडाचीवाडी येथील 51 वर्षीय पुरुषाचा दीनानाथ मंगेशकर या रुग्णालयात उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला आहे। कोरोनाने बळींचा आकडा 80 वर जाऊन पोहोचला असून एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 3461 झाला आहे आणि यापैकी 2651 जणांनी कोरोनावर मात केली आहे। बुधवारी दिनांक 2 सप्टेंबर 2020 रोजी सायंकाळी 7 पर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये 66 रुग्ण मिळाले असून चाकण पालिका हद्दीमध्ये 15, राजगुरुनगर नगरपालिका हद्दीमध्ये 29 आणि आळंदी नगरपालिका हद्दीमध्ये नवीन 5 रुग्ण मिळाले आहेत अशी माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाकडून देण्यात आली आहे। खेड तालुक्यात 2 सप्टेंबर 2020 रोजी सायंकाळी 7 पर्यंत मिळून आलेले 115 रुग्ण हे नेमके कोणकोणत्या भागातील आहेत याकडे आता एक नजर टाकूयात। यापैकी दोंदे या ठिकाणी 1, कडूस या ठिकाणी 1, चांडोली या ठिकाणी 1, आंबेठान या ठिकाणी 2, बोरदरा या ठिकाणी 1, चिंबळी या ठिकाणी 4, कान्हेवाडी या ठिकाणी 1, खालुंब्रे या ठिकाणी 1, खराबवाडी या ठिकाणी 8, कुरोळी या ठिकाणी 2, कडाचीवाडी या ठिकाणी 2, महाळुंगे या ठिकाणी 2, मेदनकरवाडी या ठिकाणी 6, नाणेकरवाडी या ठिकाणी 1, निघोजे या ठिकाणी 2, सांगुर्डी या ठिकाणी 1, वासुली या ठिकाणी 1, वाकी खुर्द या ठिकाणी 2, येलवाडी या ठिकाणी 1, कुडे बुद्रुक या ठिकाणी 1, पिंपरी बुद्रुक या ठिकाणी 1, खरपुडी खुर्द या ठिकाणी 1, राक्षेवाडी या ठिकाणी 1, वाकी बुद्रुक या ठिकाणी 3, भोसे या ठिकाणी 1, केळगाव या ठिकाणी 1, शेलगाव या ठिकाणी 1, सोळू या ठिकाणी 1, वडगाव घेणंद या ठिकाणी 6, चास या ठिकाणी 1, जवळके खुर्द या ठिकाणी 1, कणेरसर या ठिकाणी 5 आणि निमगाव या ठिकाणी 1 असे ग्रामीण भागात नवीन रुग्ण मिळून आले आहेत। खेड तालुक्यातील नवीन 115 कोरोना रुग्णांमुळे एकूण कोरोना रुग्णांची स्थिती आता पुढील प्रमाणे। खेड तालुक्यात एकूण कोरोना रुग्णसंख्या 3461, डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या 2651, मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 80 आणि सद्यस्थितीत ऍक्टिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या 730 असल्याचं खेड तालुका आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे। खेड तालुक्यातील आळंदी पालिका हद्दीमध्ये आज 5 नवीन रुग्ण मिळून आले आहेत। राजगुरुनगर पालिका हद्दीमध्ये आज 29 नवीन रुग्ण मिळाले असून या ठिकाणची एकूण रुग्णस्थिती पुढील प्रमाणे। एकूण रुग्णसंख्या 464, डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या 323, मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 6 आणि सद्यस्थितीत ऍक्टिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या 135 आहे। चाकण पालिका हद्दीत बुधवारी सायंकाळपर्यंत 15 रुग्ण आढळून आले असल्याची माहिती तालुका आरोग्य प्रशासनाकडून देण्यात आली। तर चाकण पालिका प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार चाकण मधील कोरोना रुग्णांच्या स्थितीकडे आता नजर टाकूया। आज या ठिकाणी 15 नवीन रुग्ण आढळून आले असून एकूण रुग्णसंख्या पोहोचली आहे 629 वर। डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या आहे 478, एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आहे 19 आणि सद्यस्थितीत ऍक्टिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या 132 आहे। तर कोरोना रुग्णांच्या हायरिस्क संपर्कामध्ये 1723 जण असल्याचं चाकण पालिका प्रशासनाने सांगितलं आहे। चाकणमध्ये सोमवारी सायंकाळपर्यंत मिळालेले नवीन रुग्ण हे पुढील भागातील आहेत। यापैकी जित्राई मळा या ठिकाणी 2, राणूबाई मळा या ठिकाणी 3, दावड मळा या ठिकाणी 3, धाडगे आई या ठिकाणी 1, बाजारपेठ या ठिकाणी 1, माणिक चौक या ठिकाणी 1 आणि महात्मा फुले चौक या ठिकाणी 4 या भागातील असल्याचं पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे। पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी महाळुंगे व चांडोली या ठिकाणच्या कोविड केअर सेंटरला भेट देऊन पाहणी केली। यावेळी उपजिल्हाधिकारी संजय तेली व अन्य अधिकारी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, पुणे लाईव्ह न्यूज, खेड पुणे। निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याच बरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनल वरून। यासाठी आमच्या पुणे लाईव्ह
या यूट्यूब चैनल लाइक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाइव परिवाराचा हिस्सा बना। धन्यवाद।